जय शिवराय मित्रांनो, महावीर जैन श्रीमंत राजगड. आणि आज आम्ही कर्नाटकच्या मोहिमेत आजचा जो गड पाहत आहोत त्याचं नाव सुद्धा श्रीमंतगड हेच आहे. गडाचा दरवाजा आणि जर पाहत असाल तर थेट गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत चांगला काँक्रीटचा रस्ता केलेला आहे. इकडे गावाचा थोडासा भाग आहे आणि ते सुद्धा तडवणीच्या आतच आहे. प्रवेशद्वाराशी एक हस्तशिल्प आहे हत्तीचं. कर्नाटकातील गडक दृष्टीमध्ये असणारा हा गड, खरं म्हणजे गडावर असणारं एक देवीचं मंदिर होलल्लम्मा देवीचं मंदिर, ह्यामुळे हा गड जास्त प्रसिद्ध आहे स्थानिक लोकांमध्ये. तटबंदीवर नेणाऱ्या ह्या पायऱ्या आणि त्याच्या बाजूलाच असणारा पाण्याचा साठा, गडावर मुबलक प्रमाणात पाणी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे साठे आहेत, त्यापैकी हा एक. गडाच्या आतून 360 डिग्री दिसणारं हे दृश्य. समोर दिसणारा तो झेंडा बुरुज, गडमथ्यावर असलेले बांधकाम, कदाचित धान्याचं कोठार असेल किंवा सैनिकासाठी राहण्याचं ठिकाण असेल. चहूबाजूला विस्तीर्ण असे पठार, नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार शेती आणि गडावरून त्याच्यावर लक्ष ठेवता येते. गडाची तटबंदी एकदम सुव्यवस्थित आहे आणि संपूर्ण गडाचा फेरफटका या तटबंदीवरून आपल्याला मारता येतो. बरं का, या बाजूला एक तटबंदीत दरवाजा आहे आणि खाली जाणाऱ्या पायऱ्या सुद्धा इथून पाहता येतात आपल्याला. अजून एक पाण्याचा साठा, अजून एक पाण्याचा साठा आणि इथे मात्र व्यवस्थित बांधकाम केलेलं दिसतंय चहूबाजूने. पण हे चुन्याचं जे बांधकाम दिसतंय ते कदाचित नव्याने नंतर बांधण्यात आलेलं असावं. जागोजागी ह्या तडबंदीत देवळी वजा काहीतरी स्ट्रक्चर दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. चला पुन्हा एकदा त्या तडबंदीवर चढूया. ह्या तडबंदीवरून चालणं म्हणजे एक पर्वणीच आहे. तब्बल 30 बुरुजांनी नटलेली ही तडबंदी. चला अंधार होण्याच्या आता आता मंदिर गाठूया आणि जातानाच ह्या गडावरची महाराजांबद्दलची एक कथा मी तुम्हाला ऐकवतो. आता आई भवानीने महाराजांना तलवार दिली हे सगळ्यांना माहीतच आहे, तत्समच आहे ही कथा. इथे स्थानिक भाषेत त्या देवीला वेगळं नाव दिलेलं आहे पण कथा मात्र सेम आहे. इथे सुद्धा हीच कथा आहे. ह्या गडावर ह्या लोकेशन महाराज आले होते, छत्रपती शिवाजी महाराज, आणि होलल्लम्मा देवी त्यांना प्रसन्न झाली आणि देवीने स्वतःची खडक, इथेही लोक तलवार हा शब्द न वापरता खडक हा शब्द वापरतात, देवीने स्वतःची खडक महाराजांना दिली म्लेच्छांचा नायनाट करण्यासाठी, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी. तर मंदिरला भेट देऊ आपण. आता खाली गणपती बाप्पा आणि सरस्वती देवीचं मंदिर आहे. हेच ते होलल्लम्मा माता मंदिर. मंदिरात जे गुरु भेटले त्यांचा आडना पावा, महाराष्ट्रीयनच मूळचे. आत्ताच आपण जग्गाराजे ह्यांच्याबद्दल ऐकले, 200 किल्ल्यांचा टप्पा पार पाडला त्यांनी. त्या प्रत्यर्थ एक छोटीशी टोकन म्हणून श्रीमंत राजेकडून जग्गाराजांना सप्रेम भेट. अशाच मोहिमा यापुढे चालू ठेवा. जय शिवराय.